रायगड किनारपट्टीवर चरसचा मोठा साठा, श्रीवर्धन ते हरिश्वर किनारपट्टीवर सापडली पाकिटे, पोलीस यंत्रणेची शोध मोहीम जारी, सतर्क राहण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन, पाकिस्तानी गोळीमध्ये चरसच्या पिशव्यांचा माल अफगाणिस्तानहून आल्याचा कयास, रत्नागिरी पाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनारी देखील चरस या अंमली पदार्थाचा मोठा साठा आढळून आलाय, शिवदनच्या जीवना बंदरा ते हरिश्वर पर्यंत किनारपट्टीच्या भागात तब्बल 38 पाकिटे सापडली आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे, सलग 2 दिवस किनारपट्टीवर चरसची पाकिटे सापडल्यानंतर रायगडची पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठिकठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे, हा माल अफगाणिस्तानामधून आलेला आहे, पाकिस्तानच्या प्रीमियर क्वालिटी बिर्याणी राईस असे लिहिलेल्या गोळीमध्ये ही पाकिटे भरण्यात आली होती, समुद्रातून जाताना बोटीतून ही पाकिटे सांडली असावी किंवा संरक्षण यंत्रणेच्या भीतीने समुद्रात फेकून दिली असावी असा अंदाज लावण्यात येतोय, समुद्रातून हे आता वाहत आलेलं मटेरियल आहे त्याच्यामध्ये चरस हा पदार्थ आहे, आम्ही त्याच्यामध्ये ते टेस्टिंगसाठी पण पाठवत आहोत, यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळालं त्या पद्धतीचे पाकिट आमच्याकडं काल श्रीवर्धन बीचला मिळालेले होते, त्यावरून आम्ही श्रीवर्धन पोलीस स्टेशनला NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि आमच्या पूर्ण सागरी किनाऱ्यावरती आम्ही सर्च ऑपरेशन राबवत असताना आज आम्हाला मारळ समुद्र किनाऱ्यावरती पण तशाच प्रकारची पाकिटे मिळालेली आहेत, त्याच्यामध्ये आम्ही आमचं पूर्ण आमचे सर्व अधिकारी अंमलदार त्याच्यामध्ये सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत, नागरिकांना माझं असं आवाहन राहील की जरी कुणाला नागरिकांना अशा प्रकारचे काही पाकिट्स किंवा संशयास्पद वस्तू मिळून आल्या तर त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला ती माहिती कळवावी.